कैसे हैं। उम्मीद करती हूँ कि आप लोग अच्छे होंगे और आप लोगों की दुआ से मैं भी बहुत अच्छी हूँ। गाइस, काफ़ी दिनों से हम ब्लॉग नहीं बना रहे हैं, सोचा कि आज ब्लॉग बनाते हैं। और आज शिवाजी का महोत्सव है गोवा में, सोचा कि हम लोग घूम के आ जाते हैं और आप लोगों को दिखाने का भी हो जाएगा कि यहाँ का गोवा का महोत्सव शिवाजी वाला कैसा होता है। और आज का ब्लॉग हम स्टार्ट कर रहे हैं 7 बजे से, अभी 7 बज चुके हैं और फाइनली हम लोग रेडी हो चुके हैं। आप लोग देख सकते हैं रेडी हो गए हैं, अब बस जाने वाले हैं और मिलते हैं वहाँ पे पहुँचने के बाद में। तो गाइस, आप लोग देख सकते हैं कि हम लोग फेरी बोट में जा रहे हैं और बड़ी आसानी से फेरी बोट में लोग बाग बहुत ज़्यादा लोग बैठे रहते हैं और इस साइड से उस साइड आसानी से पार कर सकते हैं। आप लोग देख सकते हैं, फाइनली गाइस डेस्टिनेशन पे हम पहुँच चुके हैं और आप अंदर जाके दिखाएंगे क्या हो रहा है। ओके, संकटाची चाहूल लागते, तुम्ही पुढे वा, 300 मावळे घेऊन तुम्ही पुढे वा, आम्ही इथे गनिमांना रोखून ठेवतो। महाराज म्हणाले, नाही बाजी नाही, जे व्हायचे ते सर्वांचे होईल, आम्ही इथनं जाणार नाही। बाजी म्हणाले, नाही महाराज, लाभ गेले तरी चालतील, पण लाखांचा पोशिंदा जगलाच पाहिजे। जड 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 जीवाने महाराज गडावर गेले आणि बाजी आपल्या छातीचा कोट करून लढायला सज्ज झाले। थोड्याच वेळाने सिद्धी मसूरचे सैन्य दिसू लागले। आले आले गनीम आले, उठवारे भाले हे पुधर तिथे आले। आले आले गनीम आले, उठवारे भाले पुनर्तिथे आले। ठीक आगीच्या ठिणग्या उडाव्या तसे बाजी दोन्ही हातात तलवारी घेऊन गनीमांना कापीत होते। शरीरावर जागा उरली नव्हती, एवढ्या जखमा बाजींच्या शरीरावर झाल्या होत्या। बाजी एक शेवटचा डाव बाजींच्या वर्मी लागला, बाजी विव्हळले। तोफे आधी मरे न बाजी, सांगा मृत्यूला। तोफे आधी मरे न बाजी, सांगा मृत्यूला। बाजी तोफे आधी मरणार नव्हते। पहाटेचा राजाला पाहून ठाक म्हणतो कसा, आहो आहो शिवाजी, आहो कमाले गले लागजा, आहो तन हाक मारी तो हसरी, तन हाक मारी तो हसरी, रो कोण दारा गहरी, जिरा जिरा रही जिरा जिरा रही। कानान राजा अलिंगन दिला आणि दगा गेला, कानदाभिमान मानाला, कट्यारीचा वार तेने केला, कट्यारीचा वार तेने केला, घर घर आवाज झाला, धन्य धन्य शिवाजी शूर पराक्रमी थोर केले जन्म, आदि नमन करितो भगवती, आ
मती द्यावी मजमती मंदुनी आज तुझा चरणा मंदुनी आज तुझा चरणा मंदुनी आज तुझा चरणा तोशुनी वर द्यावा कवनास कीर्तीचा डंका भिडे गगना सजी रहा जी 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 कीर्तीचा डंका भिडे गगना सजी रहा जी 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 कीर्तीचा डंका भिडे गगना सजी रहा जी 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 धन्या तिची जाऊ माऊली तिच्या हाती पाण्याची दोरी ती देशाचा उद्धार करी या माऊलीनं शिवाला खिडवलं वाढवलं ज्ञानाचं ज्ञान म्हणून माऊलीला पाजलं म्हणून शिवाजी राजा जन्माला आले अवघ्या वयाच्या 16 वर्षी राजाला तोरण द्यायला तोरण बांधलं मंद मावळा जमा केला तो माझा मावळा कसा होता सह्याद्रीचे पुत्र मावळे अशा बागिणीचा तो छावा गणिमाला
शिवजयंती उत्सव सचिव विवेक पारसेकर यांनी द्यावीत अशी मी त्यांना विनंती करते. वेशभूषा स्पर्धा पूर्व प्राथमिक विभाग तृतीय क्रमांकाचा पारितोषिक मिळालेला आहे चिरंजीव श्री आणि सोहन गावकर याला डिटल स्टेप प्ले स्कूल परवरी. सर्वांनी विजेत्या स्पर्धकांचे टाळ्यांच्या गडगडाट कौतुक करावे. वेशभूषा स्पर्धेतील कुमारी दृष्टी राऊळ प्रेक्षकांमध्ये बसलेले असतील पालक किंवा शिक्षक त्यांनी ते बक्षीस घेऊन दृष्टी राऊळ वेशभूषा स्पर्धा प्राथमिक विभाग या स्पर्धेची बक्षिसे महालक्ष्मी देवस्थानाचे अध्यक्ष श्रीयुत योगेश धेंपो यापुढील बक्षिसे कॉर्पोरेटर श्री संतोष सुर्लेकरजी यांनी द्यावी. यापुढील बक्षिसे गौरीश धोंडजींनी द्यावी अशी मी त्यांना विनंती करते. वेशभूषा स्पर्धा माध्यमिक विभाग यामध्ये तृतीय क्रमांक मिळवलेला आहे दोन स्पर्धकांनी कुमारी लक्षया काणकोणकर डॉक्टर केशव बैराम हेडगेवार विद्यालय लक्षया काणकोणकर आणि दुसरं बक्षीस म्हणजे तृतीय क्रमांकाचा दुसरा स्पर्धक आहे चिरंजीव ऋत्विक आखाडकर लक्षया काणकोणकर आणि चिरंजीव ऋत्विक आखाडकर या दोन्ही विद्यार्थ्यांनी तृतीय क्रमांक मिळवलेला आहे. माध्यमिक विभागात द्वितीय क्रमांक मिळवलेला आहे दोन विद्यार्थ्यांनी कुमारी स्वाध्या बेतकेकर आणि कुमारी सोनाक्षी मयेकर दोन्ही विद्यार्थिनी डॉक्टर केशव बैराम हेडगेवार विद्यालयातील आहेत. स्वाध्या बेतकेकर आणि सोनाक्षी मयेकर स्वाध्याची आई आहे वाटतं मानकरी ठरलेली आहे कुमारी श्रावणी पाटील डॉक्टर केशव बैराम हेडगेवार माध्यमिक विद्यालय कुमारी श्रावणी पाटील धन्यवाद सर. ज्या ज्या विद्यार्थ्यांना बक्षीस मिळालेली आहेत त्यांनी इथे येऊन ग्रुप फोटोसाठी उपस्थित राहावे. फाइनली गाइस कार्यक्रम ख़त्म हो चुका है. हम लोग वैसे बाद में आए थे. और गोमती कैसा लगा तुझे? अच्छी लगी. अच्छा लगा गोमती को.